राज्यातील रेशीम बीज कोश उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोशाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आज तब्बल बासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपयेचे निधी वितरित करण्यात आला आहे या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सदर निधी वितरित करण्यात करण्यास मान्यता दिली त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशमी संचलनायाचे संचालक यांना वितरित करण्यासाठी देण्यात आला राज्यातील रेशम उत्पादक शेतकऱ्यांनी दर्जेदार अंडी पूजेचा पुरवठा व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलज येथे महाराष्ट्र सरकारचे तुती अंडी पूजे निर्मिती केंद्र आहे अंडी पूजा तयारी करण्यासाठी बीज कोशाची खरेदी या केंद्रामार्फत करण्यात येते कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग व आसपासच्या परिसरातील शेतकरी तुती रेशम तसेच गडचिरोली भंडारा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थी तथा शेतकरी टसर रेशम कोषाचे उत्पादन घेऊन अंडी पूजा केंद्रामध्ये विक्री करतात कोरोना काळात सदर निर्मिती केंद्र बंद होते मात्र रेशम संचलनामार्फत शेतकऱ्यांना अंडी पूजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता या दरम्यान राज्यातील रेशम बीज कोश उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोशाची रक्कम अदा करण्यासाठी शासनमार्फत निधीची आवश्यकता होती याबाबत आज मुंबई येथे वस्त्र उद्योग राज्यमंत्री यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशम कोष संदर्भात केंद्र शासनाकडून आलेल्या निधीमध्ये राज्य शासनाचा सहभाग अनुदानाची तरतूद करण्याबाबत आढावा बैठक पार पडली त्यानुसार राज्यातील रेशम बीज उत्पादक शेतकऱ्यांना विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी शासनामार्फेत बासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया अधिकारी किशोर पाटील रेशम संचलनाचे अधिकारी उपस्थितीत होते महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ